नमस्कार. आज 11 एप्रिल 2023. आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब सक्रिय बघायला मिळत आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये एकदमकडेच्या ओमानजवळ एक हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर किनारपट्टी लगत महाराष्ट्रापासून तर दक्षिण भारताच्या टोकापर्यंत एक ट्रफ रेषा आपल्याला बघायला मिळत आहे. अरबी समुद्राकडून येणारे वारे तसेच इकडून पूर्वेकडून येणारे वारे यांचं मिलन होऊन ढगाळ स्थिती या भागांमध्ये उत्पन्न होत आहे. त्यामुळे मित्रांनो, राज्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये पावसाचे वातावरण आजही शक्यता आहे. आजही दुपारनंतर वातावरणात बिघाड होणार आहे. आजही राज्याच्या काही भागांना अलर्ट असणार आहे. आजही काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 11 एप्रिल दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्या भागांना अलर्ट असणार आहे, कोणत्या भागामध्ये आज जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीची शक्यता आहे, एकदम कमी वेळात हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आग्नेय राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती बघायला मिळत आहे. त्याचबरोबर विदर्भ, कर्नाटक, मराठवाडा ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण मुख्यत्वे करून दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये निर्माण होत आहे. आजही महाराष्ट्राच्या काही भागांना अलर्ट आहे. त्यामध्ये सुरुवात करूया नाशिक विभागापासून. नाशिक विभागामध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे. बऱ्याच भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. मुख्यत्वे करून मित्रांनो, दुपारनंतर वातावरणात मोठा बदल बघायला मिळेल. सकाळच्या वेळी दुपारपर्यंत उन्हाचा चटका नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. संपूर्ण राज्यामध्येच राहणे शक्यता आहे. दुपारनंतर वातावरणात बदल होईल. बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक तसेच नाशिकचा आसपासचा परिसर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, निफाड, इकडं कापर्डा, वणी, मनमाड, येवला, कोपरगावचा आसपासचा परिसर, श्रीरामपूर, संगनमेर, राजूर, काही नगरचा परिसर आहे, काही नाशिकचा परिसर आहे. या भागांमध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पावसाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी वातावरण बघायला मिळेल. वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर जोर कोणत्या भागामध्ये राहील? नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये, मालेगाव आणि मालेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये, इकडे सटाणा आणि मालेगाव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होईल. तर वादळी पाऊस या परिसरामध्ये पडण्याची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मित्रांनो हळूहळू पावसाची शक्यता आहे. धुळे, साक्री, शिरपूर, जळगाव, नंदुरबारचा एकदमकडेचा दक्षिण भाग या भागामध्ये सुद्धा मित्रांनो पावसाचे वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरात आहे. दुपारनंतर वातावरणात बदल होईल. संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे जुन्नर, खेड या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. नगरच्या तुरळक परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. नगरमध्ये जरी काहीसा पावसाचा जोर कमी असला तरी पण काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो. दक्षिण कोकणामध्ये मित्रांनो आज जोरदार वारे बघायला मिळतील. दुपारनंतर काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये मुख्यत्वे करून रत्नागिरी, राजापूर वगैरे या भागांमध्ये जोरदार वाऱ्याची शक्यता आहे दुपारच्या वेळी. दुपारनंतर काही काही ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दक्षिण कोकणालगतचा, रत्नागिरी, राजापूर लगतचा, कोल्हापूरचा तसेच आसपासचा जो कराडचा भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो पुणे विभागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर दिसत आहे. तरी पण दुपारनंतर काहीसा विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती आपल्याला बघायला मिळू शकते. सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये, पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये, पुण्याच्या एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. आज मित्रांनो मराठवाड्यामध्ये एकदम उत्तरी परिसरामध्ये पावसाचा वादळी पावसाचे वातावरण राहील. नगरच्या आसपासच्या परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी. तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली तसेच इकडं हा एकदमकडेचा उत्तरी भाग, हे छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांचा जो काही उत्तरी भाग आहे या भागांमध्ये ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळू शकतो. जालन्याच्या आसपासच्या परिसरामध्ये, श्री छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. इकडे दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये पावसाचा प्रभाव आज कमी राहील. बऱ्याच भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर आहे. तरी पण तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो. एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता, बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर.
अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ यामध्ये मुख्यत्वे करून वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे. वातावरणात बदल बघायला मिळेल. दुपारनंतर मुख्यत्वे करून पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये कुंडाली आणि कुंडालीच्या आसपासच्या परिसरामध्ये वादळी पाऊस होऊ शकतो. तसेच नागपूरच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. आज नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर नाहीच्या बरोबर. या व्यतिरिक्त मित्रांनो, रात्रीपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत बहुतांश भागामध्ये जे काही पावसाचे वातावरण असणार आहे ते निवळायला सुरुवात होईल. मध्यरात्रीपर्यंत पूर्णपणे फ्रेश वातावरण होण्याची शक्यता आहे. वातावरण कोणत्या भागामध्ये राहील? फक्त एकदमकडेच्या उत्तरी भागामध्ये, उत्तर महाराष्ट्र, तसेच छत्रपती संभाजीनगरचा, जालन्याचा उत्तरी परिसर, अमरावती विभागाचा काही उत्तरी भाग, बुलढाण्याचा तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता, रात्रीसुद्धा काही काही ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.